शिक्षणाच्या खाजगीकरणाचा निर्णय राज्य शासनानं तातडीनं रद्द करावा शाळा चालवण्याचे अधिकार कॉर्पोरेट कंपन्यांना देऊ नयेत जुनी पेन्शन योजना लागू करावी शिक्षक आणि शिक्षण सेवकांच्या रिक्त जागा त्वरित भराव्यात या मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीनं शनिवार तीस सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात येणार आहे शासना चुकीचे शैक्षणिक निर्णय मागं घ्यावेत अन्यथा राज्यभरातील शिक्षक आणि संस्थाचालक रस्त्यावर उतरतील असा इशारा शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस डी लाड यांनी पत्रकार परिषदेत दिला जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थांची शिखर संस्था असलेल्या जिल्हा शैक्षणिक व्यासपीठानं आज पत्रकार परिषद घेऊन शिक्षणाच्या खासगीकरणाला तीव्र विरोध दर्शवला राज्यातील बासष्ट हजार शासकीय शाळा कॉर्पोरेट कंपन्यांना दत्तक देण्याच्या धोरणाला राज्यभरातील शैक्षणिक वर्तुळाचा कडाडून विरोध होतोय हे धोरण राज्य शासनानं तातडीनं मागे घ्यावं तसंच शासकीय शाळांमध्ये कंत्राटदारांच्या माध्यमातून शिक्षक भरती करण्याचा निर्णय ताबडतोब मागे घ्यावा शिक्षक आणि शिक्षण सेवकांची पदरिक्त असल्यानं राज्याच्या शैक्षणिक दर्जावर परिणाम होतोय त्यामुळे ही पदत तातडीनं भरावीत नवभारत साक्षरता योजना स्वतंत्र यंत्रणेमार्फत राबवावी यासह अन्य मागण्यांसाठी शैक्षणिक व्यासपीठातर्फे शनिवार तीस सप्टेंबरला टाउन पासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत महामोर्चा निघणार आहे शैक्षणिक क्षेत्रातील सर्व घटक या मोर्चात सहभागी होतील असं व्यासपीठाचे अध्यक्ष एस डी लाड यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला शैक्षणिक संघटनांचे पदाधिकारी आणि शिक्षक उपस्थित होते